माननीय मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये जो ठराव मांडला आणि या ठरावाला पूर्ण सभागृहाने एकमताने पाठिंबा दिला याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो आणि ज्या पद्धतीच्या सवलती किंवा ज्या पद्धतीच्या योजना सीमावासियांच्या बाबतीत आपण आज जाहीर केल्या त्यामुळे त्यांना एक प्रकारची त्यांना आधार वाटेल त्यांना महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होईल आणि ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे की पूर्ण महाराष्ट्र कुठलंही राजकारण न करता संपूर्णपणे सीमावासियांच्या पाठीशी मजबूतीने उभा राहिला पाहिजे आणि ते आपण ह्या ठरावाच्या द्वारे दाखवून दिलंय की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. शंका मनात असणं काही प्रश्न मनात असणं याच्या बाबतीत काही गैर नाही आणि त्याचं निरसन झालं पाहिजे. काल आपण ठरावावरती त्याच्यावरती कुणी काही बोललं नाही पण 97 माध्यमातून आमच्या मनात काही प्रश्न होते ते प्रश्न आम्ही मांडले आणि ते प्रश्न मांडून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं आमच्या मनात ज्या काही शंका होत्या त्याच्याबद्दलचं मुख्यमंत्र्यांनी निरसन देखील केलं. त्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. कोणाच्या मनात कुठलीही शंका ठेवली नाही. फक्त हे होत असताना की सीमा प्रश्नावरती हे सगळं चालू असताना त्यांनी काही राजकीय फटकेबाजी देखील केली. हा काय राजकीय विषय नव्हता. आज त्यांच्या कर्तृत्वाला कोणी प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाही आहे. त्यांनी जी काय कामगिरी केली आहे त्याची 33 देशाने दखल घेतलेली आहे. जरा उपमुख्यमंत्री साहेब एकच मिनिट बसा ना जरा त्याची एकच मिनिट आभार मानतोय ना. त्यांची 33 देशाने दखल घेतलेली आहे. आम्हाला त्यांच्या कर्तृत्वावरती कुठलाही प्रश्न नाही आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते देखील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. आम्ही देखील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला सगळ्यांना एकच शिकवण मिळालेली आहे. मी कुठलंही राजकीय भाषण करत नाही. फक्त मी त्यांना एकच विनंती करतो. आपण कर्तृत्व वाहनात आपण 40 लोक बरोबर आपल्या घेऊन गेलात सरकार स्थापन केलं. 50-40 शिवसेनेचे 10 अपक्ष असे 50 घेऊन गेलात आणि आपण मागे सांगितलेलं या 50 लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील माझी आहे. एक जण जरी पडला तर मी राजीनामा देईन हे वाक्य आहे. हे मी आज पटलावरती अधोरेखित करतोय आणि माझी एवढी एकच विनंती आहे की 13 खासदार एकच मिनिट ऐकून तर घ्या. 13 खासदार आहेत आपले. हे सगळं आम्ही सगळं मान्य केलंय. आम्ही मनाशी साठवून देखील ठेवलंय की एवढा कर्तृत्व माणूस 50 आमदारांची आणि 13 खासदारांची जबाबदारी घेतली आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच जो हात जोडून विनंती आहे की बाळासाहेबांच्या पायावरती हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळेला बीजेपीच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक बीजेपीच्या तिकिटावर लढणार आहेत याची आम्हाला चिन्हावरती आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुमच्या जीवावरती लढा. तुम्ही हरवा आम्हाला. तुमच्या जीवावरती लढून हरवलं आम्ही तुमचं स्वागत करू. आम्ही देखील तेवढ्याच टोकाचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आपण आम्हाला हरवलं आम्हाला बिलकुल वाईट वाटणार नाही परंतु यांच्या मदतीने आम्हाला हरवणार याचा नक्कीच आम्हाला संपवते. आता ही चर्चा संपलेली आहे. सभापती महोदया सभापती महोदया आता मला बोलू द्या. ए ऐकलं बिलकुल महोदया मी तुमचे अभिनव पद्धतीने आभार मानलेले. तुम्ही सभापती महोदया आभार तुम्ही मानले त्याबद्दल धन्यवाद. बिलकुल आपण चिंता करू नका. आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील निवडून आलात त्यावेळी यांचीच मदत लागली तुम्हाला. आणि ऐका 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 अरे 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 ऐका. तुम्ही म्हणजे तुम्ही घेऊ नका वैयक्तिक. जे खासदार आणि आमदार उरलेत तुमच्याकडे ते पण मोदी साहेबांचा फोटो लावला तुम्ही तिकडे. आणि दुसरं सभापती महोदया मी एकच सांगतो बाळासाहेबांचं आपण म्हणालात बाळासाहेबांचं. ओ परब साहेब परब साहेब बाळासाहेबांचं त्यांनी म्हटलंय की परब साहेब बाळासाहेबांचं आपण म्हणालात की बाळासाहेबांच्या पायाला हात लावा
आपल्याला मी सांगतो, आपल्याला मी सांगतो, ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला, त्या दिवशी बाळासाहेबांचा तुम्हाला अधिकारच नाही, हात लावायचा अधिकार नाही बाळासाहेबांच्या पायाला, बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला, तो अधिकार आम्हाला आहे, अरे तो अधिकार आम्हाला आहे। चर्चा आता संपलेली आहे, मी 10 मिनिटांसाठी सभागृह थांबवते, 10 मिनिटांसाठी सभागृह थांबवते, सगळे सगळे चहा प्यायला या, थांबा, शांत राहा, वाद करू नका।